भारतीय जनता पार्टी गठबंधन सरकार के दौरान सत्तारूढ़ दल के विधायकों, सांसदों और उनके रिश्तेदारों को कानून का कोई डर नहीं है। राज्य का कानून और व्यवस्था सत्तारूढ़ पार्टी की कठपुतली बन बैठा है। भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए के बेटे संकेत बावनकुए की ऑडी कार ने नशे में धुत होकर नागपुर में कई कारों को टक्कर मार दी है, लेकिन बावनकुए के बेटे के खिलाफ अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है। पुलिस पर दबाव किसका है, ये सवाल प्रदेश कांग्रेस के मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे ने पूछा है। सत्ताधारी महायुतीच्या धनदांडग्या मंत्र्यांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या पुरांसाठी सामान्य माणसाचा जीव हा स्वस्त झालाय का, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो आहे। जिथे जिथे हिट अँड रन झालं तिथे भाजपचे आणि संलग्नित पक्षाचेच लोकांची मुलं ही कशी काय इन्वॉल्व्ह होतात। काल ज्या गाडीनी ऑडीनी ऍक्सिडेंट झाला किंवा हिट अँड रन झालं ती गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाची आहे। नंबर प्लेट काढून गाडीमध्ये नंबर प्लेट ठेवण्यात आल्या, कॅमेऱ्यामध्ये ते नंबर प्लेट सापडल्या, म्हणजे कुठेतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे। अशी पण माहिती मिळते आहे की बजाज नगरमध्ये एकाला ठोस मारली, त्याच्या खांद्याला लागलेला आहे पण तो सांगायला तयार नाही। दोन लोकांना अजून लागलेला आहे पण ते सांगायला तयार नाही आणि मेडिकल टेस्ट अजूनपर्यंत झाल्या नाही। गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही? 12:36 ऍक्सिडेंट झाला अशी माहिती येते आहे। मग 11:00 तर 12:30-1:00 संकेत बावनकुळेंचं लोकेशन काय होतं हे कोण सांगेल? कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतो आमचा असा स्पष्ट आरोप आहे आणि स्पष्टपणे असं दिसत आहे की काहीतरी काळभैरव पोलिसांकडनं पण होत आहे।